Thank you so much for coming. जूस कलेक्ट करा जेवढा ज्यूस काउंटर कर त्याचं तेवढं पाणी भरायचं कशाच सलाईन तो ह्याचे डाय वापरतो कसे सांगतो मला कानाला मेटल पेंट करतो की नाही आपण त्याचे डायज यूज करतो दॅट इज नॉट गुड कार्ट्रेज भी लगाओ कन्वर्टर भी लगाओ या फिर पूरा ये बैरल भर दो 2200 वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट मध्ये मी सुहास मर्दाने मी पुण्यातच आहे आणि ॲज अ आय टी प्रोफेशनल म्हणून काम करतो आमच्या शेजारच्या दोस्तांनी एक पिंक पेन दिलं सातवीत असताना काहीतरी तेव्हापासून जी फाउंटन पेनची गोडी लागली ती आजपर्यंत आहे स्टार्टेड विथ दिस हॉबी सिन्स लास्ट टू ऑर थ्री इयर्स पेनची हॉबी जवळपास आता 30 ते 40 वर्ष झाली आणि मला ही हॉबीमध्ये इंटरेस्ट घेऊन आता 1.5 वर्ष होईल साधारण सो तसं मी बिगनर आहे मी 10वीत आहे आणि 4थीपासून आम्हाला पेन शाळेत आलं होतं तेव्हापासून मी इकडून त्या शाळेत असताना जसं त्यांनी आता सांगितलं तसं मी तेव्हा फाउंटन पेन वापरायचो तेव्हा ते पूर्वीची जी असायची टिपिकली हिरोज असायचं किंवा पुण्यात एक काळे नावाची कंपनी होती पूर्वी पारकरचं वापरायचं आता हल्ली लॅमी किंवा अजून वॉटरमन शेफर And till now my favorite brand has been Rotring. Flair pens, Pierre Cardin pens, Pentel pens, and Rudy Keller Germany pens. पण मला कोणताही पेन चालतं समोर काही असलं पेन कोणतंही चालतं त्यामुळे सुरू आणि 24 तास माझ्याकडे फाउंटन पेन नव्हतं बिलीव मी मी बॉल पेनला हात नाही लावला मी तर बॉल पेन वापरतच नाही 8 ते 10 पेक्षा कमी वेळा बॉल पेन नाही लिहिलं असेल त्यात फक्त मला कधीतरी कलर वेगळा वापरावा असं वाटलं पेनचे वेळ आहेत म्हणजे असे येतात मग म्हणतात की आणि त्यांची सुटकेस घेऊन येतात माझ्याकडे एवढे पेन्स आहेत या सगळ्यांनी वापरलेला फाउंटन पेन अनफॉर्च्युनेटली ह्याची नीट पेन बरोबर अतिशय थर्ड ग्रेडची येते कस्टम हेरिटेज 912 हा पेन कोणाला मी सहसा आत्ता हातात देणार नाही बिकॉज नो बडी इज प्रॅक्टिस विथ दॅट दिस इज अ फ्लेक्झिबल लिप बोट लाईनीत पकडायचं लिहिताना बोट खाली गेलं की नीपवर प्रेशर येतं बोट वर गेलं की प्रेशर कमी येतं इट्स लाईक दिस मॅग्ना काढता जिनी बनवले हा पेन हेवी वेट आहे पण फिनिशिंग नीब स्ट्रक्चर अतिशय उत्कृष्ट केलेले डबल साइडेड ओके नाउ यू विल नो व्हाट आई एम टॉकिंग अबाउट वाव हे दोन साइडला तुम्ही यूज करू शकता पेलिकन 381 नशीब चांगलं होतं त्याला पेलिकन सोन्याचे नीब देते कॉन्क्लिन ड्युरा क्राफ्ट हे चांगलं पेन त्याच्यावर स्मिथचे नीब टाकले नंबर 6 ब्रॉड M100 ये फ्लेक्स नीब आहे सेकंड आहे M200 हा पिस्टन फिलर आहे प्लग 3 हा खूपच म्हणजे जर लोअर व्हर्जन बघितला पेलिकनचा तर हा सगळ्यात बेस्ट पेन आहे हा कॉन्क्लिन ड्युराग्राफ हा शेफर 300 त्यानंतर हा एएसए आझादी मी कस्टमाइज करून घेतला हा पायलटचा MP त्यानंतर हा दुसरा एक एएसए आझादी तर हे मॉनब्लॉंगची कार्बन कॉपी ओके जिनोस असे ना जिनोस ही पेलिकन टॉलियो म्हणून इज वन इज दिस रोटरिंग कोर वाह ये एन ओल्ड व्हेरी ओल्ड पार्कर हा ये ब्यूटीफुल लाइट यू फॉर हा पेलिकन पेलिकन मी घेतलं होतं 2700 सध्या 20,000 ला मिळत नाही पेन नाही द्या तुम्ही गेले का बॉक्स लेखी रोटरिंग 1928 एक कंपनी 1928 ला सुरू झाली होती आणि 1998 त्यांनी लिमिटेड एडिशन काढली पाहिजे त्याला इंक आणि हे दोन्ही बाय कलर निभे
आणि त्याला एक नवीन कन्वर्टेबल टिको पेन दिलेली. शेफर दिस इज ऑल्सो शेफर पार्कर आहे. ते कोणते टार्गन हे लेमी 2000 एक्स्ट्रा प्राइस ईएफ आहे. लॅमी एऑन लेटेस्ट ऍडिशन. दिस इज मीडियम. दिस इज फाबर कॅस्टल लूम. दिस हॅज गॉन आउट ऑफ प्रोडक्शन नाव बट यू शुड राईट अँड ट्राय. पण कोणाला ट्राय करायचं असेल तर हे ब्रिल आहे. डीप करून बिंदास वापरा. इक्वली चांगली नीव आहे याला. इक्वली गुड. 50 रुपी पेन. आणि दिस इज पेलिकन टू इज द लिमिटेड एडिशन. लिमिटेड एडिशन ऍपल ब्लू. पूर्ण बाहेर निघतो. अच्छा प्रेस करायचं बाहेर कडेल. मग तुझं दाखव आता मी सांगतो का. He is a school drawing teacher and he is down to earth, absolutely.